नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र कुमार पेंचुन मांडवडे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संतांची कामगिरी ह्याचा अर्धा भाग आपण पाहिला। शिवपूर्वकालीन संत, यामध्ये संत चक्रधर, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव ह्या संतांची माहिती आपण पाहिली। आज आपण शिवजन्मानंतर झालेल्या संतांची माहिती पाहू। यामध्ये संत तुकाराम आणि संत रामदास याशिवाय इतरही अनेक संत होऊन गेले, परंतु आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये फक्त दोन संतांची माहिती दिलेली, ती आपण पाहूया। संत तुकाराम देहू ह्या गावचे राहणारे होते। देहू हे पुण्याजवळ असणारे एक छोटेसे गाव आहे, हिंदू धर्माचे पवित्र ठिकाण। त्यांच्या घरी शेतीभाती आणि किराणा मालाचे दुकान होते, तसेच त्यांना इतरही भाऊ होते आणि त्यांचे जे वडील होते ते आडल्या नडल्यांना व्याजानं पैसे द्यायचे। वडिलाच्या मृत्यूनंतर सर्व भावांचे हिस्से झाले आणि संत तुकाराम महाराजाच्या वाट्याला किराणा दुकान आणि काही व्याज खाते आले। परंतु ज्यावेळेस लोक दिवसभर परिश्रम करतात आणि त्यांचं अडलं तर कर्ज घेतात, तेव्हा त्यावर जे व्याज देतात ते, त्यावेळेस त्यांना अतिशय दुःख होतं। व्याज घेणं हे धर्मशास्त्राप्रमाणेही अयोग्य असल्याचं तुकाराम महाराजांना माहीत होतं। म्हणूनच की काय बरं, त्यांनी आपली सर्व व्याज खाती इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडवली। ते लहानपणापासूनच अतिशय संत प्रवृत्तीचे आणि धार्मिक होते। जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन कीर्तन करत, त्यामध्ये ते दंग असत। तसेच हळू ज्यावेळेस ते मोठे झाले त्यानंतर त्यांनी गावगाव जाऊन कीर्तने अभंग करायला सुरुवात केली। त्यांच्या कीर्तनाला अभंगाला लाखो लोक जमत। संत तुकाराम महाराजांनी लोकांना दया क्षमा शांती यांचा सुंदर असा उपदेश दिला। समाजाकडून अनेक वेळा त्रास झालेला असतानासुद्धा आपला तोल ढळू न देता संत तुकाराम महाराजांनी लोकांना अतिशय चांगला उपदेश दिला। शिवरायांनासुद्धा त्यांच्या ह्या कार्याची महती कळली। त्यावेळेस स्वतः शिवराय त्यांना भेटायला गेले। ते त्यांच्या भजनाला जात, अभंगाला जात आणि त्यांना अनेक वेळा त्यांनी मदतसुद्धा केली, परंतु तुकारामांनी कधी ती मदत स्वीकारली नाही। दया क्षमा शांती असा उत्तम असा संदेश त्यांनी समाजाला दिला। जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा। जे गरीब आहे, दीन आहे, दुःखी आहे, कष्टी आहेत, अशा लोकांची जो सेवा करतो, अशा लोकांना जो मदत करतो, तोच खरा संत, असं संत तुकाराम म्हणत। यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्याचा काय उपयोग केला बरे, तर शिवरायांनी त्यांच्या भजनातून कीर्तनातून गावगाव लोकांमध्ये धर्मजागृतीचं आणि त्याचबरोबर राष्ट्रजागृतीचं कार्य केलं। की पूर्वीच्या काळी जे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात मोठमोठे राजे होऊन गेले, त्या राजांच्या कथा ते आपल्या भजनात कीर्तनातून सांगत, त्यामुळे लोकांना स्वातंत्र्याची आवड उत्पन्न होऊ लागली। आणि म्हणूनच त्या काळात अनेक लोकांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी मदत केली। आजही आपल्याला माहीत आहे की लोकांच्या मनावर संत तुकाराम मातेचे नाव एवढे बिंबलेले आहे की ज्यावेळेस आषाढी एकादशी आणि कार्तिक पौर्णिमेला पंढरपूर, आळंदी, देहू इथं दिंड्या जातात, त्यावेळी लोक ज्ञानबा तुकारामाचा गर्जना करत तिथे फिरतात। संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग ओव्या रचल्या, त्या तुकाराम गाथा या ग्रंथामध्ये आहेत, आजही घरोघरी गायल्या जातात। याशिवाय संत तुकाराम महाराजांनी अतिशय उत्तमपणे समाजासाठी कार्य करून एवढ्या अराजकतेच्या काळातसुद्धा आपला हिंदू धर्म त्यांनी जागृत ठेवला, आणि म्हणूनच आदराने आपण त्यांचं नाव घेतो। आता यानंतर दुसरे जे संत आहेत ते म्हणजे समर्थ रामदास। अगदी त्या काळात गावोगाव घरोघरी जय जय रघुवीर समर्थ अशा गर्जना घरोघरी घुमत असत। कोण होते बरे हे, एक लंगोटी, खांद्यावर एक केशरी वस्त्र, केशरी लंगोटी, हातात एक काठी, गळ्यात एक रुद्राक्ष माळा, बस एवढंच साधं रूप आणि हातात एक कमंडलू, असे हे संत रामदास। मूळ गोदावरी नदीच्या काठी असलेल्या जांब ह्या गावचे राहणारे आणि रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला। महाराष्ट्रात, भारतात
रामनवमी हा अतिशय प्रसिद्ध असा सण आहे. भगवान रामचंद्राचा जन्म या दिवशी झाला आणि त्या दिवशी रामदासांचा सुद्धा जन्म झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे नाव नारायण असे ठेवले. परंतु संत रामदास हे रामाचे खूप निस्सीम भक्त होते आणि म्हणूनच त्यांनी आपले नाव रामाचा दास म्हणूनच रामदास असे ठेवले. बलोपासनेसाठी त्यांनी गावोगाव हनुमानाची मंदिरे उभारली, लोकांना संदेश दिला, चळवळीचे सामर्थ्य सांगितले की क्रांती केल्याशिवाय उठाव केल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि त्यांच्या ह्या प्रवृत्तीचा शिवरायांनीसुद्धा उपयोग करून घेतला. शिवरायांचे ते गुरु होते, अतिशय आदर सन्मान असं ते संत रामदासाचा करत. संत रामदासांनी अनेक श्लोक अनेक गाथा रचल्या आणि त्या त्यांच्या दासबोध या ग्रंथातून संग्रहित आहेत. तसेच सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील त्याचे, की जो चळवळ करील त्याच्यात निश्चितपणे सामर्थ्य येईल, त्या चळवळीचे सामर्थ्य येईल. आपल्याला माहिती आहे की भारतावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केल्यानंतर अनेक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान करून ही चळवळ पुढे चालवली आणि महात्मा गांधीजींनी शेवटी अहिंसेचा नारा देत चले जाव चळवळ सुरू केली, शस्त्र न उठवता. आणि शेवटी इंग्रज सरकारला त्यांच्यासमोर झुकावं लागलं. म्हणजे शेवटी महात्मा गांधीच्या चळवळीचे सामर्थ्य म्हणजेच आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या अनेक हजारो हुतात्म्यांच्या बलिदानाची किंमत झाली. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, त्यामुळे आपण स्वतंत्रतेचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. आज तुम्हाला ऑनलाईन जे आम्ही व्हिडिओ पाठवतो ते व्हिडिओ नीट ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे आणि चांगल्या प्रकारे अध्यापन करून घ्यावं. धड्याखाली जे प्रश्न असतात ते प्रश्न पाहावे, त्याची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करावा. जर कदाचित हळूहळू वाचता येत असेल तर बालमित्र नावाचं बाजारात एक पुस्तक मिळतं, त्या बालमित्रमधून 1 क्रमांक पाठ 2 क्रमांक पाठ या पद्धतीने एक एक पाठ करत जावं आणि चांगल्या प्रकारे वाचन शिकावं. आणि या पद्धतीनं ह्या संतांनी महाराष्ट्रामध्ये आपल्याला अशा प्रकारे काय केलं, धर्मजागृतीचं कार्य केले. साधू संतांच्या कार्यामुळे लोकांना धर्माबद्दल आदर वाटू लागला, बंद पडलेली मंदिरे उघडी झाली, सगळीकडे आरत्या होऊ लागल्या, घंटा वाजू लागल्या, भजने होऊ लागली, लोकांच्या मनात धर्माबद्दल आस्था उत्पन्न झाली, धर्माचं पालन कसं करावं, धर्म म्हणजे काय, चांगले उपदेश लोकांना मिळू लागले. आणि हे सर्व टिकवण्याचं काम संतांनी केली आणि शिवरायांनीसुद्धा ह्या संतांच्या कामगिरीचा अतिशय चांगला असा उपयोग करून घेतला. म्हणून बालमित्रांनो, आपणसुद्धा अशाच चांगल्या सवयी लावून घ्या. आपण ज्या धर्माचे त्या धर्माचं पालन करावं, त्याबरोबरच आपण राष्ट्रीय नियमांचं पालन करावं. आपल्याला सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आपण आहे त्या परिस्थितीत चांगला उपयोग करून घेऊन अध्यापन करावं. कारण तुम्हाला माहिती आहे की आज जगामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही, जो शिकेल तो पुढे जाईल. म्हणून आपण ह्या अनेक प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे अध्ययन करावं, हीच सदिच्छा. नमस्कार.